अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते ई प्रणालीद्वारे लोकार्पण होईल. दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. अहमदनगरच्या जिल्हा आयुष रुग्णालयाचं देखील त्यांच्या हस्ते जे आहे उद्घाटन होणार आहे. केंद्र शासनानं राज्य वार्षिक कृती आराखडा 2017-18 अंतर्गत पुणे, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि नगर अशा चार ठिकाणी आयुष रुग्णालयाची जी आहे तर ती मंजुरी दिलेली होती. जवळपास 8 ते 9 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय जे आहे तर ते तयार करण्यात आलेलं आहे आणि आज या रुग्णालयाचं लोकार्पण होणार आहे. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर विद्युत रोषणाई या रुग्णालयावरती करण्यात आलेली आहे. या रुग्णालय 30 बेडचं जे आहे हे रुग्णालय असणार आहे आणि अत्यल्प दरामध्ये इथे रुग्णांना सेवा जी आहे तर ती पुरवली जाणार आहे. अनेक दिवसांपासून या रुग्णालयाचं उद्घाटन हे खरं तर रखडलेलं होतं, मात्र आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावरती असताना या आयुष रुग्णालयाचं आज ते लोकार्पण करणार आहेत. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.